प्रदेश में बूथ सशक्तिकरण अभियान लागू करने जा रही है। एक बूथ पर 30 कर्मियों की नियुक्ति की जाएगी। इसके अलावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा घोषित हर घर झंडा पहल के तहत घर घर जाकर राष्ट्रीय ध्वज को भाजपा कार्यकर्ता उपलब्ध करवा के देंगे। पूर्व ऊर्जा मंत्री विधायक चंद्रशेखर बावनकुड़े द्वारा ऐसी जानकारी दी गई है। प्रदेश में 97,443 बूथ है। प्रत्येक बूथ पर 30 प्रमुख कार्यकर्ता नियुक्त किए जाएंगे। अब तक केंद्रीय भाजपा की पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली। माननीय राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली माननीय पंतप्रधान मोदीजी, माननीय अमित भाई आणि सर्वच आमचे राष्ट्रीय नेते होते। याला जोडून मग प्रदेश कार्यकारिणी झाली। माननीय चंद्रकांत दादा देवेंद्रजी त्या बैठकीला होते, 900 प्रतिनिधी होते। आता अपेक्षित आहे की जिल्ह्याच्या संपूर्ण 1000 पदाधिकाऱ्याच्या कार्यकारिण्या या महिन्याभरात भाग होईल। नंतर तालुकास्तरीय कार्यकारिण्या होतील आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये जे 97,443 बूथ या महाराष्ट्रात आहेत या संपूर्ण बूथवर एका बूथवर 30 प्रमुख कार्यकर्त्यांची नेमणूक आणि केवळ नेमणूक म्हणून नाही तर प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी त्यांची नेमणूक करणे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये भारतीय जनता पक्षाचे आणणे, बूथ सक्षमीकरण अभियान आम्ही राबवणार आहे। दुसरं याला जोडून माननीय पंतप्रधान मोदीजींनी हर घर झेंडा घर घर झेंडा हे अभियान सुरू केलं आहे। भारतीय जनता पार्टी प्रत्येक घरी झेंडा प्रोव्हाइड करेल। जास्तीत जास्त घरी झेंडे लागतील आणि 13 ते 15 ऑगस्टच्या मधात संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा हर घर झेंडा ही मोहीम माननीय प्रधानमंत्र्यांचं स्वप्न पूर्ण करेल। तिसरं महत्त्वाचं की माननीय पंतप्रधानांनी बूस्टर डोज म्हटलाय तर बूस्टर डोजची तयारी भारतीय जनता पार्टी शासनासोबत जे सरकारी अधिकारी करतीलच पण त्यासोबत भारतीय जनता पार्टी सुद्धा काम करेल आणि म्हणून आमचे संपूर्ण बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्याला आम्ही संघटनात्मक जोडणीच्या माध्यमातून हे काम करतो आहे। मला वाटतं आम्ही नेहमीच ही संघटनात्मक काम करत असतो आणि राष्ट्रीय कार्यकारिणी झाल्यानंतर मात्र गाव स्तरापर्यंत कार्यकारिणी होतातच ही आमची रेग्युलरच त्या ठिकाणी बैठक आहे। नाही, भारतीय जनता पक्ष हा कुठेही निवडणुका झाल्या कुठल्या तरी तयार आहे आणि केंद्रात तर ठरवलं आहे लोकसभेमध्ये आमच्या JP नड्डाजी आणि माननीय पंतप्रधान आणि माननीय अमित भाईनी की 400+ यावेळी भारतीय जनता पक्ष हा 400+ ची तयारी करताय। NDA 400+ ची तयारी करताय आणि त्यामुळे मला वाटतं की आम्ही केव्हाही उद्या निवडणुका झाल्या तरी तयार आहे, महाराष्ट्रातील निवडणुका झाल्या तयार आहे आणि उद्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या तरी भारतीय जनता पार्टी तयार आहे।